सलीम कुत्ता मामला उबाटा सेना के गले की हड्डी बना हुआ है। क्षेत्र सत्र में उद्धव ठाकरे को घेरने के लिए इस मामले को तुल दे रहे हैं। नासिक के सुधाकर बड़गुजर द्वारा कुख्यात सलीम कुत्ता को कथित तौर पर फार्म हाउस पर दिए पार्टी पर शिंदे सेना के विधायकों ने विधानसभा के स्टूडियो पर आंदोलन किया। इस वक्त दादाजी भूसे ने जाँच की मांग की है। दहशतवादी म्हणून दाऊद इब्राहिमला घोषित करण्यात आलंय। आपल्या भारताचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि याचा राईट हँड सलीम कुत्ता, ज्याने 1993 मध्ये मुंबईमध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट केले, 257 पेक्षा जास्त निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले, 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले, अशा बॉम्बस्फोट मधला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता, ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे, ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे। आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उभाटा शिवसेनेचं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली। त्या पार्टीमध्ये आपण क्लिप मध्ये बघितलं असेल, डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे। त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे। मला वाटतं की हे देशद्रोही देशाच्या विरोधातलं हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। वही पत्रकारों द्वारा भूसे को धारावी आंदोलन सेटल ना होने का सवाल पूछने पर उन्होंने गोलमोल जवाब देते हुए सवाल को टाल दिया। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।